पावने अंदर हो इकड़ो अना काय झालं नाही ओ चांगला गेला तुमचा जो आउटलेट आहे ना जास्त पाणी घेतो याचं पाणी जाणार आहे कारण याच्या इथं दाब कमी आहे तर तुमचा गेट आम्हाला बंद करावा लागेल हे गेट असे का दिलं की दाब जास्त आहे 2 मीटरचा दाब आहे त्याला बंद केलं ना तर मग हे 0.50 दाब असेल त्याला पाणी तुमचा उघडं राहिला ना त्याला कधीच पाणी भेटणार हा या सिस्टम मधला हे बंद कोण करणार मग आता त्याच्यासाठी पाणी वापर संस्था स्थापन करायचं आहे आम्हाला आमच्याकडे इतके लोक नाही की 5000 तुमचे असे कुंडे आहे 5000 लोक म्हणजे एक माणूस किती कुंड्या बघू शकेल डिझाईन मध्ये असं तर करायला पाहिजे साहेब तुम्ही की एक एक गाव घ्यायला पाहिजे किंवा अर्धा एरिया घ्यायला पाहिजे एवढा मोठा कशावर आहे आपल्याकडे आकर्षणावर आहे हा काही आम्ही पंप करून पाठवत नाही पंप करून पाठवलं असतं सगळं पंप चालू केलं असतं प्रत्येकाला तेच दाब मिळालं असतं तसं आपलं आता याची तुम्ही किती दाब देऊ शकता किंवा वन टाइम मध्ये किती क्षेत्र खरं तर काय झालं माहिती का ही आमची योजना आहे आणि आम्ही सगळ्यांनी आंदोलन करून कष्ट घेऊन ही मंजूर करून घेतलेली योजना आहे त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की आमच्या शेतीला तुम्ही पाणी पोहोचवा 110 कोटी 115 कोटी जे काही खर्च झाले असतील ते वाया जाऊ देऊ नका आणि आता जो वेल्डिंगचा विषय होता तो छिद्र पडला तो सॉल्व झालेला आहे इथं पाणी आणणे मी त्यांना 6 पॉईंट दिलेले आहे की या 6 पॉईंटवर तुम्ही आणि कंपनीने काम करणं गरजेचं आहे खरं तर हे विभागच हा एक जबाबदार नाही आहे त्याला जबाबदार कंपनी देखील तेवढीच आहे आम्ही असं म्हटलं की हा जो कोरडो भाग आहे या कोरडो भागाला पहिले पाणी तुम्ही पोहोचून दाखवा ते पोहोचवल्यानंतर मग बाकीच्या भागामध्ये तुम्ही ट्रायल घ्या म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याची फसवणूक होणार नाही तो त्या आशेवर राहणार नाही आणि आपली योजना सक्सेस होईल आणि तुमचंही काम हलकं होईल अशा प्रकारची एक भूमिका घेतली त्यानंतर ज्या काही कुंड्या कमी जास्त झाल्या आहेत काही सकल भागात आहे त्या उंच भागात नेण्या काही लोकांना कुंड्या मिळाल्या नाही त्या कुंड्या देणे आवश्यक आहे काही लोकांना 2-2 लोकांना कुंड्या मिळाल्या त्या सेपरेट 1-1 लोकांना देणं आहे आता ह्या सगळा टेक्निकल भाग आहे आतापर्यंत आमचं भांडण विभाग आणि शेतकऱ्यांसोबत चालू होतं यात ज्या कंपनीने काम केलं ते दिसूनच नव्हती राहिली आता आमच्या लक्षात आलं का इथं कंपनी आणणं गरजेचं आहे म्हणून आता आम्ही सांगितलं का मुख्य अभियंता साहेब अधीक्षक अभियंता आहे किंवा आपले कार्यकारी अभियंता आहे यांना हे सांगितलं का आता तुम्ही कंपनी विभाग आणि आम्ही अशी बैठक लावा आणि त्यांना 5 वर्षाचा कालखंड दिलेला आहे पुढचा देखभाल दुरुस्तीचा आणि शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी पोहोचवण्याची त्यांची जबाबदारी आहे तर त्यांना समोर करणं गरजेचं आहे आता मुख्य अभियंता साहेबांनी आमचं हे सगळं मान्य केलेलं आहे परंतु या ठिकाणी पाणी आल्याशिवाय आम्ही उठणार नाही आमचा निर्धार पक्का आहे सगळ्या शेतकऱ्यांचा की इथं पाणी आल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही त्यांनी पाणी आणून दाखवावं कंपनीने आमच्या शेतात पाणी आणून दाखवावं त्यावेळेस आमचं कुठेतरी समाधान